गळा रुंदी 32 इंच छातीपर्यंत आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते, 34 इंच छातीपर्यंत 2.75 इंच आणि 36 च्या पुढे आपल्याला 2.75 इंच किंवा 3 इंच पर्यंत उलट, तर ह्या बाजूला इथे आपलं कमी होतं ब्लाऊज, म्हणजे जे साईड पट्टी असते ना तिथे आपल्याला कमी होतं ब्लाऊज, त्याच्यामुळे आपल्याला या बाजूनी मुंडा वाढवून घ्यायचा नाही, तर इथे फक्त बॅकमध्ये आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचा आहे, ज्यामुळे ब्लाऊज आहे तो पाठीमागच्या बाजूनी उचललाही जात नाही आणि पाठीला अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि ब्लाऊज बसायला अगदी परफेक्ट होतो. घ्यायचा आहे तर मुंडा घेरामध्ये कोणतंही लूजिंग घ्यायचं नाही आहे, जेवढं आहे तेवढंच आपलं इथे यायला पाहिजे, कारण शिलाईनंतर समजा बघा हा जो शिलाईचा पॉईंट येतो तो आपला इथून येतो, त्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये 1/2 इंच नंतर इकडून आतमध्ये साधारण 1 इंच घ्यायचं आहे आणि हा जो इथूनच शेप आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे बघा आणि इथे जोडायचा आहे. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि त्याची स्टिचिंग. अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला या प्रिन्सेस कटची कटिंग दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पेपर कटिंगमध्ये. तर बघा ही जी मेजरमेंट दाखवलेली आहे याच्याच वाईज आपण पेपर कटिंग करणार आहोत. तर आता टोटल उंची आपल्याला 13.5 तयार हवी आहे. बघा इथे 30 इंच छातीचा ब्लाऊज आहे पण आपल्याला उंची आहे ही थोडी त्यांना जास्त हवी आहे. तुमची इथे उंची 12.5 किंवा 12 इंच पर्यंत प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सफिशियंट असते, पण यांना म्हणजे ज्यांचं आहे त्यांना या केसमध्ये त्यांना 13.5 उंची तयार हवी आहे, त्याच्या वाईज मी घेतलेली आहे. तुम्ही इथे उंची कमी घेऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथे आता 13.5 इंची तयार हवी आहे, तर इथे मी 14.5 इंच उंची घेतलेली आहे बघा या पद्धतीने आणि एक लाईनवरती आपण ड्रॉ करून घेतली बरोबर. तर इथे बघा शोल्डर, जे पण तुमचं हे बॉडी मेजरमेंटवरून शोल्डर घेतलेलं आहेत हे लक्षात घ्या तुम्ही, ही सर्व मेजरमेंट आहे ती बॉडी मेजरमेंट आहेत. तर बॉडी मेजरमेंटवरून जेव्हा आपण बॅक पार्ट बनवतो आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण पाठीमागे बंद करायचा ब्लाऊज बनवत असतो त्यावेळेला मेजरमेंट हे नेहमी एकतर अंगावरून घेतलेली असावीत किंवा तुम्ही जर जे ब्लाऊज तुम्ही मेजरमेंटसाठी घेतलेलं आहे ते तुमचं पाठीमागे बंद घालायचंच असावं किंवा ज्या प्रकारचं ब्लाऊज बनवणार आहात, समजा तुम्ही कॉलरनेक बनवणार आहात तर कॉलरनेक ब्लाऊजच मेजरमेंट घ्यायचं आहे की ज्यामुळे तुमचं ब्लाऊज पेपर पॅटर्न अगदी परफेक्ट तयार होतील. तर हे मेजरमेंट आहे ही मी बॉडी मेजरमेंटवरून घेतलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता बॉडी मेजरमेंट वाईज आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत ते पण याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, जेवढं पण तुमच्या बॉडी मेजरमेंटवरून तुम्ही शोल्डर घेतलेलं आहे त्याला डिव्हाइड करायचं आहे 2 ने. जेव्हा पाठीमागचा गळा आपल्याला बंद ठेवायचा असतो किंवा 3 ते 4 इंचपर्यंत खोलणार असाल तर शोल्डरच्या अर्ध आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं. तर इथे शोल्डर आहे 14 इंच, त्याला डिव्हाइड केलं 2 ने तर टोटल आपलं 7 इंच करून घेऊया या पद्धतीने. बघा इथे मी शोल्डरचं मार्किंग 7 वरती करून घेते आणि अजून एक 7 वरती आपल्याला खाली पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मुंडा घ्यायचा आहे याचा आपल्याला 6 इंच, तर त्याचाही एक डॉट पॉईंट लावून घेते आणि इथे आपल्याला ही लाईन सरळ खाली देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि जी आपण ही लाईन घेतली तिथे आपल्याला एक 8वी लाईन देऊन घ्यायची आहे, तिचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर या पद्धतीने ही लाईन पुढे वाढवून घेतली. आता यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे छातीचं मेजरमेंट. तर छातीचं मेजरमेंट किती आहे तर त्याच्यासाठी एक इथे बघा छाती आहे आपली 30 इंच, 30 मध्ये लूजिंग ॲड करायचं आहे 2 इंच, टोटल होतील 32. 32 ला डिव्हाइड करायचं आहे 4 ने, कारण ही आपण 4 फोल्डमध्ये घडी असते आपली ब्लाऊजची, म्हणून 4 फोल्ड म्हणून 4 ने डिव्हाइड करायचं, टोटल येतात 8 इंच. आणि 8 मध्ये आपल्याला तुम्हाला जे पण शिलाई मार्जिन 1.5 इंच 2 इंच जे ॲड हवं असेल ते तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे आपली इथे टोटल घडी होणार आहे 9.5 इंचांची. तर हे मार्किंग आहे हे आपल्याला या लाईनवरती 9.5 देऊन घ्यायचं आहे. तर 9.5 आपले मार्जिन सहित आहे आणि बेसिक आपलं आहे 8 इंच. तर हे 8 वरती फिटिंग मार्किंग आणि हे शिलाई मार्जिन या पद्धतीने आपण हे देऊन घेतलं. यानंतर आपल्याला इथून कोण्यातून फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे आणि बॅक मुंड्याचा शेप आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे. तर बघा बॅक मुंड्याचा शेप देताना कसं इथून किंचितसं खाली आणि इथून आपण थोडंसं खाली घेतो बरोबर. तर हे पॉईंट आहेत हे आपल्याला या फ्रेंच कर्ववरती घ्यायचे आहेत, आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला झाला बॅक मुंड्याचा शेप बरोबर. आणि इथून आता आतल्या मुंड्याच्या शेपसाठी आपल्याला इथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि इथेही तिरकी लाईन आपल्याला देऊनवरती जोडून घ्यायची आहे. तर हा 1/2 इंचाचा शेप आपण इथे जोडून घेतला. यानंतर कोण्यातून 1/2 इंच आपल्याला घ्यायचा आहे बघा, इथून कोण्यातून 1/2 इंचवर मार्क केलं. आतल्या मुंड्याचा कर्व आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर आपला मुंडा घेर किती आहे 13.5, 13.5च्या अर्धे करायचे तर किती होतात 6.75. ओके, तर हे 6.75 येत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला वरच्या बाजूने आपल्याला 1/2 इंचाचा शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे. तर हे 1/2 इंच मार्क केलं, इकडून गळा रुंदी 32 इंच छातीपर्यंत आपल्याला 2.5 इंच घ्यायची असते, 34 इंच छातीपर्यंत 2.75 इंच आणि 36 च्या पुढे आपल्याला 2.75 इंच किंवा 3 इंचपर्यंत आपल्याला ही गळा रुंदी घ्यायची असते कॉलरनेकमध्ये. आणि यानंतर आपला जो हा पॉईंट आहे आणि हे सुद्धा शोल्डर डाऊनचा पॉईंट आहे, हा 32 इंच छाती 28, 30, 32 3 इंचपर्यंत 1/2 इंच स्लोप डाऊन करायचा आहे. 34, 36 छातीमध्ये आपल्याला हा 1/2 इंच डाऊन करायचा असतो आणि 40, 42 छातीमध्ये आपल्याला हा 1 इंचपर्यंत डाऊन करायचा असतो. हे त्या त्या साईज वाईज
करायचं असतं हे आपण पुढच्या साईजमध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. 32 साईजमध्ये 30 इंच साईजमध्ये आपल्याला अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. आता हे डाऊन केल्यानंतर आपल्याला इथून बघायचं आहे एवढं आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये. आणि इथून आपल्याला हे आता आपलं मार्किंग बरोबर आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. तर मुंडा घेरामध्ये कोणतंही लुझिंग घ्यायचं नाही आहे, जेवढं आहे तेवढंच आपलं इथे यायला पाहिजे. कारण शिलाईनंतर समजा बघा हा जो शिलाईचा पॉईंट येतो तो आपला इथून येतो, त्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग त्यामध्ये होतं. त्यामुळे इथे आपण कोणतंही लुझिंग देणार नाही आहोत. मुंडा घेरा आलेला आहे 13.5 इंच, त्याच्या अर्धे 7.5 येतात. तर 7.5 मध्ये आपल्याला हे या पद्धतीने मार्क बघून घ्यायचं आहे, मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा बरोबर आपल्या इथे फिटिंगच्या पॉईंटपर्यंत 7.5 इंच आलेला आहे. एक सूत जास्तच आहे, लुझिंग चालू शकतं तेवढं. तर इथे 7.5 आलेला आहे आपल्या. तर हे झालं फ्रंट मुंड्याचं मार्किंग. आता बॅक मुंड्याचं मार्किंग आपण चेक करूया. बॅक मुंड्याला सुद्धा तेवढंच मार्जिन यायला हवं, मार्किंग यायला हवं. तर इथे इथूनच स्टेप आपल्याला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने हा मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे. तर हा येत आहे आपला, तर बघा हा आपला 6 इंच येत आहे. आपल्याला हवा आहे किती, 7.5 इंच, म्हणजे आपल्याला 1/4 इंच कमी पडतोय. तर जो जितका पण इथे तुम्हाला कमी पडतोय तो तुम्हाला इकडे वरच्या बाजूला वाढवून घ्यायचा आहे. कॉलर नेकमध्ये हे आपल्याला करून घ्यावं लागतं, त्याशिवाय आपल्याला हे परफेक्ट येत नाही. जर तुम्ही इकडच्या बाजूने खाली वाढवलं तर ह्या बाजूला इथे आपलं कमी होतं ब्लाऊज, म्हणजे जे साईड पट्टी असते ना तिथे आपल्याला कमी होतं ब्लाऊज. त्याच्यामुळे आपल्याला या बाजूनी मुंडा वाढवून घ्यायचा नाही, तर इथे फक्त बॅकमध्ये आपल्याला 1/4 इंच वाढवून घ्यायचा आहे. ज्यामुळे ब्लाऊज आहे तो पाठीमागच्या बाजूने उचललाही जात नाही आणि पाठीला अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं आणि ब्लाऊज बसायला अगदी परफेक्ट होतो. आणि जर तुम्ही हे 1/4 इंच या बाजूनी वरून नाही घेतला तर एकतर तुमचा मुंडा कमी पडणार आहे तुम्हाला जोडताना आणि त्यामुळे काखेमध्ये ब्लाऊज कम्फर्टेबल होत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर या पद्धतीने तुम्हाला आणि या बाजूनेही आपल्याला 1/4 इंच वरती घ्यायचं आहे. या बाजूनी 1/2 इंच आपली गळा रुंदी आहे आणि हे सर्व पॉईंट आहेत हे आपण जोडून घेऊया. तर हा बॅकमधला चेंज करून घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या गळ्याला आपल्याला बघा इथे हा गळ्याचा शेप आपण फक्त या पद्धतीने देऊन घेणार आहोत. कंबर घेर आहे आपला 26 ला डिवाइड करायचा आहे 4 ने. टोटल येतात 6.5 बरोबर. त्याच्यामध्ये 1 इंच पाठीमागचा टक्स ॲड करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्याबाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन, हे आपलं टोटल मार्किंग असणार आहे. तर इथे 6.5 + 1 इंच घेतलं तर आपल्या इथे येतात 7.5 ला इथे मार्किंग केलं. टेप दुमडायचं आहे आणि इथे सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सचं आणि या टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1/2 इंच मार्क करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टक्सची रुंदी उंची घेताना साधारण 7 इंच आपण इथे टक्सची उंची घेणार आहोत. पाठीमागे बंद गळ्याचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण हे एवढी टक्सची उंची घेणार आहोत. तर इथून बघायचं आहे किती आहे, साधारण 4.25 इंच आहे. तर इथून पण आपलं हे 4.25 इंच आलं पाहिजे आणि तिथे एक असा पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा सरळ वरती आपल्याला हा टक्स जोडून घ्यायचा आहे आणि हा इकडे तिरका देऊन घ्यायचा या पद्धतीने. ओके, यानंतर त्याच्या बाहेर आपल्याला इकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे लाईन आहे ते आपण इथे सरळ जोडून घेऊया. सॉरी, कट करून घेते. तर बघा हे मी बॅक कट करून घेतली जशी आपण मार्किंग केलेली आहे. तर हा पोर्शन कट झालेला आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता ही जशी बॅक आपण कट केली तशीच्या तशी इथे बघा हा आपल्याला 1/4 इंचाचा वरचा पोर्शन आपल्याला फ्रंटमध्ये नको आहे. तर हा पोर्शन या पद्धतीने वरच्या बाजूला घालवला आणि इथे मी हा सेट करून ठेवलेला आहे आणि या बाजूला आपल्याला फ्रंटमध्ये 2 इंच पहिलाच एक लाईन आखून घ्यायची आहे. तर बघत आहात त्याप्रमाणे ही लाईन मी देऊन घेतलेली आहे 2 इंचांची आणि त्याच्या पुढे आपल्याला हा पॅटर्न इथे बसवून घ्यायचा आहे. तर बघा इथे जे फ्रंटला हे 1/4 इंच नको आहे ते मी वरती ठेवून दिलं आणि इथून बरोबर पेपर पॅटर्न लावून घेतला आणि जसा आहे तसा हा मार्क करून घेतलेला आहे, करून घेतला. तर हा आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि यामध्ये आता आपण काय काय फ्रंटमध्ये चेंजेस करायचे आहेत ते बघून घेऊया. तर इकडे मी 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं. तर हा पॉईंट इथून बघा, इथून हे 2 इंच घेतलं, ती लाईन आपल्याला इथे गळ्याबरोबरच्या लाईनला ॲड करायची आहे. तर हा गळा किती असावा हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर आता पहिला आपण वरूनच सुरुवात करूया की किती किती काय काय चेंजेस केले. तर बघा इथे गळा रुंदी 2.5 इंच आहे, तर 2.5 वरतीच आहे आपले मार्क केलेलं आणि गळ्याची उंची आहे ती 5.5 इंच आहे, म्हणजे 5 इंच गळा तयार हवा आहे तर 5.5 वरती मार्क केलं. तुम्हाला समजा इथे गळा 6, 6.5, 7 पर्यंत प्रिन्सेस कटमध्ये 8 पर्यंत सुद्धा गळा उंची चालू शकते. तर इथे आपण छोटा घेतलेला आहे 5 इंच, तर त्याच्यावेळेस 5 इंच तयार हवा आहे तर 5.5 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे गळा रुंदी तुम्ही इथे 2.5, 3, 3 पर्यंत इकडे घेऊ शकता. तर इथे मी 2.5च घेतलेली आहे. त्यानंतर हा एक बॉक्स बनवून घेतला आणि यामध्ये तुम्हाला पानगळ्याचा किंवा चौकोनी किंवा गोल गळा कोणताही शेप तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. तर या पद्धतीने हा शेप ड्रॉ करून घ्यायचा. वरून आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंटचं मार्किंग आपल्याला समजा तुम्हाला जर माहीत नसेल तर ते कसं घ्यायचं, तर टक्स त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर ते 30 ला डिवाइड केले 4 ने, टोटल आले आपले 7.5 आणि 7.5 मध्ये जी पण तुमची टेस्ट असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. टोटल 8.5 इंच ही आपला टक्सचा फॉर्म्युला आहे.
तर हा ही तुम्ही लक्षात टक्सचा फॉर्म्युला झाला. असे छोटे छोटे फॉर्म्युले मी तुम्हाला देत जाणार आहे की ज्यामुळे तुम्ही या फॉर्म्युलांचा वापर करून कोणत्याही साईजचा ब्लाउज अगदी इझिली कट करू शकाल. तर याच हेच फॉर्म्युले तुम्हाला पुढच्याही तुमच्या मेजरमेंट याच्यामध्ये घालायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आता इथे आपण टक्सची उंची घेणार आहोत वरून बघा 8.5 इंच आणि इकडे 1/2 इंच शिलाईला जाणार आहे त्यामुळे 9 वरती आपण मार्क करून घेतलं. तर ही टक्सची लाईन आपण इथे आडवी देऊन घेतली आणि याच लाईनवरती आता आपण ही जी तिरकी लाईन देऊन घेतली इकडे खाली ज्या 2 इंच मार्किंग, कारण हे 2 इंच आपण अशासाठी घेतलं आहे की आपल्याला इथे टक्सची टक्स क्रिएट करायचं आहे की ज्याच्यासाठी आपल्याला हा थोडासा फुगीर भाग यायला हवा आहे त्याच्यासाठी आपण हे 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर त्या लाईनशी आपल्याला गळ्याची लाईन जोडून घ्यायची आहे. तर ही जोडून घेतली. आता या लाईन जिथे टच झालेली आहे तिथून आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे, टक्सच्या रुंदीचं मार्किंग करायचं आहे. तर टक्सची रुंदी कशी घ्यायची, छाती 30 आहे त्याला डिव्हाइड करायचं आहे 10 ने. तर जेव्हा आपण डिव्हाइड 10 ने करतो त्यावेळेला फक्त 30 तो आहे तसा नंबर लिहून घ्यायचा आणि 2 नंबरच्या मध्ये आपल्याला पॉईंट द्यायचा असतो, म्हणजे उजव्या बाजूनी 1 नंबर सोडून द्यायचा आणि पॉईंट द्यायचा असतो जेव्हा आपण 10 ने डिव्हाइड करतो. तर इथे 3 इंच आपला आलेला आहे. तर 3 मध्ये आपल्याला 1/2 इंच प्लस करायचा आहे आणि 3.5 वरती मार्क करून घ्यायचं. तर इथे 3.5चा पॉईंट येतो बरोबर, 3.5 वरती मार्क केलं आणि ही 3.5ची लाईन आपल्याला सरळ खाली देऊन घ्यायची आहे. ओके, हीच लाईन आपण थोडीशी अजून खाली घेऊयात. जर जास्ती पफ हवा असेल तर तुम्ही 1.5 इंच घ्या आणि नॉर्मल तुमची छातीची साईज असेल तर 1 इंच घेतला तरी सफिशियंट आहे. तर इथे आपण 32 इंच छातीसाठी 1 इंच खाली घेतलेला आहे. तर मी ते जोडून घेते या पद्धतीने. हे आपल्याला फ्रंटला फक्त इथंपर्यंतच हा पफसाठी अंतर हवं आहे, आपल्याला पुढे हुक बटन पट्टीमध्ये अंतर नको आहे. तर या पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. आणि आता या बाजूला जोडताना बघा त्याच्या अगोदर आपल्याला बॅकमध्ये काय चेंजेस करायचं आहे तर ते पहिला समजून घ्या. बघा इथे आपण जेव्हा बॅकला टक्स घेतो तर बघा हे थोडंसं बाजूला ठेवूया म्हणजे तुमच्या अगदी एक्झॅक्टली लक्षात येईल. तर हे बघा इथे आपण हा जेव्हा असा टक्स घेतो बरोबर त्यावेळेला हे जी पट्टी आहे ती ही बघा या पद्धतीने अशी खालच्या बाजूला कर्व होते. तर ही पट्टी आपल्याला स्ट्रेटमध्ये यायला हवी असेल तर हे बघा इथे पट्टी लावल्यानंतर हा शेप आपण इथे पट्टी या बाजूला स्ट्रेटमध्ये धरायची इथे आणि यानंतर हा जो इकडे तिरका जेवढा आपला शेप जात आहे तो आपल्याला इथे ही लाईन आपण अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे की ज्यामुळे आपण ही पट्टी आता जेव्हा इथे टक्स मार्किंग करू तेव्हा टक्स दिल्यानंतर सुद्धा ही लाईन आपली व्यवस्थित स्ट्रेटमध्ये येणार आहे. म्हणूनच आपण हे जेवढं 1/2 इंच किंवा ही आता छोटी स्मॉल साईज असेल तर कमी येतं. तर हे बघा या इथे 1/2 इंच आपण वरती देऊन घ्यायचं आहे आणि हा तिरका स्लोप देऊन घ्यायचा आहे की ज्यामुळे आपली बॅकची पट्टी स्ट्रेटमध्ये येणार आहे. तर हा पोर्शन इथून आपण हा कट करून घेऊ. आणि आता या बॅकचं कटिंग करत असताना इथून आपण हे फ्रंट कटिंग करणार आहोत तर इथून हा पोर्शन लावून घ्यायचा आहे आणि हा पोर्शन इथे ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे बॅकचं पोर्शन मार्क करून घ्यायचं आहे बरोबर. आणि तोही कुठेपर्यंत इकडेपर्यंत घ्यायचा आहे. तर ही आता पट्टी लावून घेऊ आणि आपण हे मार्किंग या पद्धतीने इकडे जोडून घ्या कारण हे आपल्या फिटिंगचा पॉईंट इथंपर्यंतच बॅकचा आलेला आहे. तर हे या पद्धतीने बॅकबरोबर मार्किंग करून घेतलं. तर इथे बघा या बाजूने आपल्याला 1.5 इंच मार्क करायचं आहे आणि या बाजूनी 1.5 इंच वर मार्क करायचं आहे. हा बरोबर सेंटर पॉईंट असेल आपला आणि इथून इकडे 1.5 इंच. जर तुम्हाला पफ छोटा हवा असेल तर तुम्ही इथे 1 इंच सुद्धा घेतला तरी सफिशियंट आहे. आणि यानंतर आपल्याला हा पॉईंट आहे तो आपल्याला इकडे सेंटरमध्ये जोडायचा आहे. तर पहिल्यांदा आपण ह्या तिरक्या लाईन आहेत ह्या इथे जोडून घेऊया आपल्या टक्स पॉईंट बरोबर. यानंतर हा पॉईंट आहे तो इकडे आपल्याला कसा शेप आपला छान दिसेल त्याच्या वाईज आपल्याला इथंपर्यंत हा घ्यायचा आहे. तो मग इथून इथंपर्यंत हा जो कर्व शेप आहे या कर्व शेपमध्ये कुठेही हा येऊ शकतो. तर त्याच तर इथून आपल्याला हा बघायचा आहे आपला शेप यामधून कसा आपला व्यवस्थित दिसेल त्याच्या वाईज आपल्याला हा शेप ॲडजस्ट करायचा आहे आणि इथे ह्या शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा हा आपला प्रिन्सेस कटचा शेप देऊन झालेला आहे आणि इथे थोडंसं आपण असा कर्व शेपमध्ये देऊन घ्यायचा. तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे आणि यानंतर आपण हे कट करून घेऊया. तर या हे कट करून झाल्यानंतर बघा आपण याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तेही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या पोर्शनमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं हेही आपल्याला कळायला हवं. तर हा मी पोर्शन कट करून घेते. तर बघा हे या पद्धतीने आपण कट करून घेतलं. यानंतर आपल्याला जिथे आपण हे 2 पोर्शन घेतलेले आहेत बघा हे आणि हे, तर हे जिथून आपण हा पोर्शन टक्सा कट केला या बाजूला आणि या बाजूला इकडे आपल्याला शिलाई मार्जिन जेवढं लागणार आहे तेवढं आपल्याला ॲड करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी या बाजूला मी इथे लिहून ठेवते इथे 1/2 इंच म्हणजे 2.5 इंच शिलाई मार्जिन इकडच्या बाजूला आणि या बाजूला सुद्धा ह्या पूर्ण बाजूला इकडे 2.5 इंचेस मार्जिन. हे तुम्हाला पेपर आपल्या ब्लाऊज पीसवर कटिंग करत असताना घ्यायचं आहे. हे फक्त इथे लिहून ठेवायचं आहे या बाजूला आणि या बाजूला फक्त इथेच आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे, बाकी कुठेही आपल्याला आता याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं नाही. तर या पद्धतीने आपण इथे गळ्याचा शेपसुद्धा कट करून घेऊया. तुम्हाला इथे सिम्पल गोल गळा हवा असेल तर त्याच्या वाईजही तुम्ही इथे शेप देऊन घेऊ शकता.
तर बघा या पद्धतीने हा मी गळ्याचा शेप ड्रॉ करून कट करून घेते. तर हे आपले 30 साईजचा पेपर पॅटर्न, चेस्ट 30, छाती 30 इंच हे पेपर पॅटर्न आपले रेडी झालेले आहेत. तर हे आपण शोल्डरचं मेजरमेंट किती टाकलं होतं ते तुम्हाला मी इथं लिहून देते. टोटल 7 इंच आपण शोल्डर घेतली होती, त्याच्यामध्ये इकडे गळा रुंदी 2.5 इंच आणि हे जे मार्जिन आहे ते आपलं त्याच्यानंतर राहिलेलं आहे. ओके, हे झालं त्याचं मार्किंग आणि टोटल उंचीचं मार्किंग आहे ते आपण याच्यामध्ये इथे आपण बघितलेलंच आहे. तर याच्यावरती सुद्धा इथे बघा शोल्डर आपण लिहून ठेवूया की जेव्हा आपण पुन्हा पेपर पॅटर्न घेऊ त्यावेळेला आपल्याला शोल्डर किती होतं हे आपल्याला निश्चित लक्षात राहतं. तर हे 7 इंच शोल्डर आहे कुठून इथून इथंपर्यंत आणि गळा रुंदी घेतलेली आहे ती 2.5 इंचेस ही गळा रुंदी आहे आणि उंची घेतलेली आहे आपण 13.1 इंच, टोटल 14.5 ही आहे आपली उंचीचं मार्किंग. तर हे सर्व मेजरमेंट इथे मी लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या पेपर पॅटर्नवरती लिहून ठेवायचं आहे. इथून टक्सचं मार्किंग आपण केलेलं आहे 9 वरती, तर 9 इंचांवरती आपला टक्स घेतलेला आहे. 8.5 इंच येतो पण 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी टक्स मार्किंग 8 इंचांवर. या बाजूला 2 इंच आपण वाढीव घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे आपलं हे बघा इथून अगदी हे नॉच आपण इथे देऊन ठेवायचं आहे. हा नॉच अगदी या नॉचला परफेक्ट मॅच होईल आणि हा इकडून बघा या पद्धतीने वरती गेल्यानंतर सुद्धा हा व्यवस्थित आपला पॉईंट मॅच होणार आहे. तर या पद्धतीनं हे आपलं मार्किंग होईल झालेलं आहे. यानंतर आपण आता याची बाही कटिंग बघणार आहोत. बाही कटिंगसाठी आपल्याला हात उंची 10 इंच हवी आहे आणि हात घेरा आहे तो 9 इंच घेतलेला आहे. तर याच्यावेळेस आपण बाहीची कटिंग करणार आहोत. टोटल उंचीमध्ये अस्तरसाठी आपण ब्लाऊजची बाही बघत आहोत तर त्याच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे. 10 इंच उंची आहे तर आपल्याला इथे 11 इंच उंची घ्यायची आहे. तर इथे 11 आपली ही उंची घेतलेली आहे. आणि आता बाहीची रुंदीचं मेजरमेंट कसं काढायचं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला या अगोदरही व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे. आणि जेव्हा आपण एल्बो लेंथपर्यंतची बाही कटिंग करतो त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ, म्हणजे कशा पद्धतीने करायचं तेही मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की चेक करा. इथे आपण बघणार आहोत तीच मेथड मी तुम्हाला इथे 32 साईजसाठी सुद्धा सांगणार आहे. टोटल आपला हात घेर आहे 9 इंच, तर 9 च्या 1/2 दंडघेर आपण घेत असतो. तर 9 च्या 1/2 4.5 इंच येतात. तर इथे आपण 4.5 वरती मार्क केलं. 4.5 वरती मार्क केल्यानंतर आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग करायचं असतं. तुम्ही मी हा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही रेफर करायचा आहे. तर 30 इंच छातीसाठी आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे 2.5 वरती. तर इथे आपण या चार्टचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बाहीरुंदीचा चार्ट मात्र आपण यामध्ये तुम्ही नाही लक्षात घेतला तरी चालू शकेल. याचाही एक व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे. या मेजरमेंट वाईज सुद्धा तुम्ही अगदी डिटेल अगदी व्यवस्थित बाही कटिंग करू शकता. पण इथे मी तुम्हाला एक वेगळी मेथड सांगितलेली आहे, पण इथे कॅप हाईट मात्र तुम्ही याच पद्धतीने घेऊ शकता. तर इथे 30 ते 31 छातीसाठी 2.5 इंच आपण कॅप हाईट घेणार आहोत. तर या बाजूनी वरच्या बाजूनी आपण कॅप हाईटचं मार्किंग करून घेऊया. इथे 2.5 वरती बघा या बाजूला एक 2.5 वरती पॉईंट घेतला आणि हा आपण आडव्या लाईननी देऊन घेऊया. तर इथे हा 2.5 चा पॉईंट आपण देऊन घेतला. आता इथे बघा 28 ते 32 इंच छातीपर्यंत 34 इंच छातीपर्यंत आपल्याला दंडघेराच्या 1/2 त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच करायचा आहे. हा फॉर्म्युला आहे थोडक्यात असं समजा, ज्यामुळे आपली बाही परफेक्ट तयार होते. तर इथे आहे 4.5 इंच, 4.5 इंचांमध्ये 1.5 इंच प्लस केले तर 5 1/2 इंच 5 आणि 1 इंच 6, टोटल 6 इंच येतात आपली रुंदी. तर इथे मी 6 वरती मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे मार्किंग आपण या पद्धतीने घेतला तर ही लाईन सुद्धा अगदी आपली परफेक्ट येते आणि कुठेही इथे घोळ वगैरे निर्माण होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा कटिंग नक्की करून बघा. त्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे ती इथे वरतीपर्यंत अशी तिरकी देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर या लाईनचा सेंटर करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने इथे टेप दुमडायचा, इथे सेंटर मार्किंग करून घ्यायचं. सेंटरच्या वरती आपल्याला 1/2 इंच मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट आहे तो पट्टीने जोडून घ्यायचा आणि वरच्या बाजूनी 1 इंच आलं पाहिजे इतपत ठेवायचं आणि त्यानंतर हा शेप आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे. ओके, आणि यानंतर इकडून आतमध्ये साधारण 1 इंच घ्यायचा आहे आणि हा जो इथूनच शेप आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे बघा आणि इथे जोडायचा आहे आणि इकडे आपल्याला घेताना थोडासा खाली आणायचा आहे आणि यानंतर ह्या लाईन आपल्याला इकडे जोडून घ्यायच्या आहेत. तर त्याच्या अगोदर बघा आपला हा शेप आपला प्रॉपर आहे का हे आपल्याला बघून घ्यायचं आणि त्यानंतर आपण या लाईन फिक्स करणार आहोत. तर आपण याच्यासाठी आपला बॅक पार्ट घेऊया. तर बघा बॅक पार्टमध्ये इथून आपलं हे एवढं शिलाईत जाणार आहे बरोबर, हे 1/2 इंच साधारण आणि त्यानंतर आपण ही बाही लावणार आहोत. तर इथून आपली ही बाही स्टार्ट होईल. त्यानंतर बघा या पद्धतीने टेप बघायचं आहे. टोटल आपला आलेला आहे 7.25 इंच. तर हे इथंपर्यंत आपलं हे तेवढं यायला पाहिजे. तर बघा इथून बाही लावायला सुरुवात केली मी. तर बघा एक्झॅक्टली आपलं हे 7.25 इंच इथे आलेलं आहे, म्हणजे ही बाही आपली परफेक्ट फिटिंग आलेलं आहे. तर यानंतर आपण ही या फिटिंगच्या लाईन आणि मार्जिनच्या लाईन ड्रॉ करून घेऊया.
यानंतर हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे। फिटिंग पॉइंट को अगली परफेक्ट आपका होऊन जातो। तो बघा या पद्धतीने सगळे पॉइंट देऊन झाले। तर इथून आता मी टोटल उंची घेतली आहे, ते तुम्हाला इथे लिहून देते की टोटल 10 उंची तयार आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं 11 इंच आपण इथे टोटल ही उंची घेतलेली आहे। तर बघा इथून इथपर्यंत उंची, ओके, आणि कॅप हाइट घेतलेली आहे आपण 2.5 इंचेस, आणि ही घडी घेतलेली आहे आपण 6.5 इंच। तर इथून इथपर्यंत आहे 6.5 आहे आणि त्याच्या बाहेर हे 1.5 इंच मार्जिन आहे, ओके। त्यानंतर हे आपलं घेराचं मेजरमेंट आहे, ते 9 इंच घेर आहे, त्याला डिवाइड केलं दोन्ही टोटल आले 4.5, तर आपला 4.5 चा घेर आहे म्हणजे दंडघेर। तर या पद्धतीनं हे आपलं बाहीची मेजरमेंट्स तुम्हाला मी लिहून दिलेली आहेत। तर बघा या पद्धतीने हे बाहीचं कटिंग आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की, तर बघा एक एक पार्ट मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट केला। तर हा पार्ट आहे तो बरोबर मेन अस्तरवरती जसाच्या तसा ठेवला आणि पहिला त्या मापाने कट मार्किंग केलं, त्याच्या बाहेर इकडे आपल्याला 5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं जे इथं मी दाखवलेलं आहे, त्याच्यावर इकडे मार्किंग करून बघा या पद्धतीने हे एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कट केलं। आणि मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्यापेक्षा 1.5 इंच सगळ्या बाजूनी जास्ती घेऊन कट करून घ्यायचा आहे। तर हा सुद्धा पार्ट आहे तो बघा या बाजूला जसा आहे, आता इकडे आपल्याला हा पुढच्या बाजूला बंद गळा करायचा आहे, म्हणजे पुढेही पॅक आहे आणि पाठीमागूनही पॅक आहे आणि साईडला चेन लावणार आहोत। तर त्यासाठी मी हा पॅकच्या बाजूवरती हा पोर्शन घेतलेला आहे, म्हणजे ज्या बाजूला फोल्ड होता त्या बाजूला, म्हणजे बंद बाजूवरती हा पोर्शन घेतलेला आहे। तर हा बघा या पद्धतीने इकडे बंद बाजूला आपला हा इकडचा पोर्शन सरळवरती घेतला आणि हा गळा बघा इथे आता थोडा आतमध्ये इकडे आलेला आहे, पण याच्यामुळे घाबरायचं नाही, हा सुद्धा गळा खूप छान बसतो, कट झाल्यानंतर हा बरोबर बाहेरच्या बाजूला होतो आणि त्यामुळे हा गळ्याला अगदी परफेक्ट फिटिंग येतं या पद्धतीने। तर हे सुद्धा मार्किंग ज्या पद्धतीनं आपलं पेपर पॅटर्न आहे त्याच्या वाईज केलं आणि बाहेर 1.5 इंच मार्जिन घेऊन कट केलेलं आहे, फक्त याच भागाला, इकडे वगैरे कुठे नाही मार्जिन घ्यायचं। आणि मेन फॅब्रिक आहे ते त्याच्यापेक्षा थोडं जास्ती अंतर घेऊन कट केलेलं आहे। तर हे आपले हे दोन पार्ट झाले। याच्यानंतर बघा हा आपला बाहीचा पोर्शन आहे, तर बाही जशी आहे तशी आपण मेन फॅब्रिक अस्तरबरोबर जशीच्या तशी कट केली आणि मेन फॅब्रिक आहे ते सर्व बाजूने आपण थोडं थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर हेही बघा या पद्धतीने हे घेतलं, हे कट झालेलं आहे। आणि आता हा बॅक पार्ट आहे, तो बॅक पार्ट बघा जसाच्या तसा, पहिला आपण हे सुद्धा पाठीमागे आपण बंद बाजूवरच घेतलेला आहे। हे बघा या बाजूला इकडे फोल्डेड पोर्शन आहे आणि यावरती हा पार्ट इथे आपण व्यवस्थित ठेवून घेतला आणि जसा आहे तसं अस्तर पहिला कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण मेन फॅब्रिक त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती सर्व बाजूनी राहील एवढं घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे। तर चला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल। तर चला भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची।